बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे समजून घेतलं. त्याच पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची देखील बेरीज व वजाबाकी कशी करायची हे समजून घेतलं. आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हे समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण 3/5 × 1/2. आता 3/5 × 1/2 हा गुणाकार करायचा आहे. आपण या ठिकाणी एक आकृती पाहूया. या ठिकाणी मी एक आयताकृती पट्टी घेतलेली आहे. आता 3/5 भाग दर्शवण्यासाठी मी या आकृतीचे समान 5 भाग प्रथम करून घेतो. आता या ठिकाणी मी या आकृतीचे 5 भाग केलेले आहेत. 5 भागापैकी 3 भाग म्हणजे हा इतका भाग. 5 पैकी 3 भाग मी रेखांकित करणार आहे. आता ही आकृती म्हणजे रेखांकित केलेला भाग हा 5 पैकी 3 आहे, म्हणजे 3/5 असा आकृती दर्शवते. आता याला 1/2 ने गुणायचं. 1/2 म्हणजे किती असतं तर अर्धा. तर याचा अर्धा भाग करायचा आहे. मी या पट्टीचे समान 2 भाग करून घेतो आणि या मिळालेल्या भागाला पुन्हा मी रेखांकित करून घेतो. तर ह्या 3/5 मी ज्यावेळी निम्मं केलं त्यावेळी अशा पद्धतीनं मला एवढा भाग मिळालेला आहे. आता या ठिकाणी एकूण भाग किती तयार झालेत तर 10 झालेत. किती झालेत? 10. आणि 10 पैकी रंगवलेले भाग किती आहेत, म्हणजे गडद रंगवलेले, तर 1, 2, 3. म्हणजे आपण काय म्हणू शकतो तर 3/5 1/2 ने गुणलं तर गुणाकार 3/10 येतो. हे आपल्याला या कृतीवरून लक्षात येतं. आता तीच मांडणी मी या ठिकाणी करून घेतो. 3/5 × 1/2 गुणाकार आला आहे आपला 3/10. आता या ठिकाणी काय घडलं हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला अपूर्णांकांची गुणाकार सहजतेनं करता येतील. आपल्याला माहिती आहे की वरती 3 आहे, इथं 1 आहे, गुणाकार आलेलं 3. इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं गुणाकार आलेलं आहे 10. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि छेदांचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि तोच हा अपूर्णांकांच्या गुणाकारातील नियम आहे. काय नियम आहे? तर अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार अंशस्थाने व छेदांचा गुणाकार छेदस्थाने लिहावा. आपण हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवून आपण गुणाकार करू शकतो. काय? तर अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार अंशस्थाने व छेदांचा गुणाकार छेदस्थाने लिहावा. अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी, छेदांचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी लिहून आपण सहजतेनं गुणाकार करू शकतो. आता याचा वापर करून आपल्याला उदाहरणं पटपट सोडवता येतील. आपण आणखी उदाहरणं पाहूया अपूर्णांकांच्या गुणाकाराची. ७/8 × 3/7. 7 × 21, 8 × 56. आता 21/56 आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो, म्हणजे वरती आणि खाली समान संख्येनं आपण जर भागलं तर आपल्याला जर संक्षिप्त रूप मिळतं. आपल्याला माहिती आहे की 21 आणि 56 कशानं भाग जातो आहे तर या दोन्हीलाही 7 ने भाग जातो आहे. मग मी वरती देखील
21 भागिले 7 करेन आणि खाली देखील 56 भागिले 7 करेन। या ठिकाणी एकवीस भागिले सात केल्यानंतर या ठिकाणी उत्तर आलं 3 आणि त्याचप्रमाणे 56 भागिले 7 केल्यानंतर दे 7 8 56 सात त्रिक 21 3 आला आणि 7 8 56 8 या ठिकाणी आलेलं आहे। आता हाच भागाकार आपण आणखी सोप्या पद्धतीने करू शकतो। कसा बघा, 7 8 × 3 7 हा गुणाकार आपल्याला करायचा होता। आपण इथं भागून हे उत्तर काढलं, त्याऐवजी आपल्याला माहिती आहे की इथं अंशस्थानी 7 आहे तर छेदस्थानी 7 आहे। या आणि या संख्येला कुठल्या तर समान संख्येने भाग जातोय, कुठल्या जातोय तर 7 ने भाग जातोय। मी इथं देखील 7 ने भागलं, इथं देखील 7 ने भागलं, 1 आला, 1 × 3 3 8 × 1 8 मला या ठिकाणी इथं आलेलं उत्तर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणखी उदाहरण आपण पाहूया, चौदा छेद 25 गुणिले 10 छेद 21। आता 14 छेद 25 × 10 छेद 21 करायचं आहे। आता आपल्याला गुणाकाराचा अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम पाठच झालेला आहे। काय, अंशांचा गुणाकार अंशा ठिकाणी, छेदांचा गुणाकार छेदा ठिकाणी, पण याला आपल्याला लहानात लहान रूप करणं गरजेचं असतं। त्यामुळे आपण पहिल्यांदा इकडं तिरकस कुठल्या तरी संख्येनं भाग जातोय का ते शोधूया। आता 14 आणि 21 ह्या दोन संख्या कशा पाड्यात येतात का, तर आपण जर विचार केला तर येतात। 7 ने या दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतो, 14 ला देखील 7 ने जातो, 21 ला देखील 7 ने जातो। 7 × 2 = 14 7 × 3 = 21 त्याच पद्धतीने या दोन संख्येला कशाने भाग जातो का, 10 आणि 25 ला, तर जातो। कशाने जातो, 5 ने जातो, 5 × 2 = 10 5 × 5 = 25 अशा पद्धतीने आपण तिरकस भागाकार करून घ्यायचा आहे। समोरासमोर भाग हलवायचं नाही, अंशांशामध्ये किंवा छेदाछेदामध्ये भागायचं नाही। एक संख्या अंशातली, एक संख्या छेदातली, कशाने जातोय काय घालवायचं, इकडं अंशातली छेदातली कशाने जातोय काय घाल, अशा पद्धतीने वर खाली जर कशाने समान संख्येने भाग जात असेल तर तो देखील घालवला तरी चालतो। आता राहिलेली ज्या संख्या आहे त्यांचा गुणाकार करूया, 2 × 2 = 4 5 × 3 = 15 तर अशा पद्धतीनं 14 छेद 25 × 10 छेद 21 आपण केलं तर त्याचं उत्तर आपल्याला 4 छेद 15 प्राप्त झालेलं आहे। आपण आणखीही काही उदाहरणं समजून घेऊया। मला आता 10 छेद 12 × 6 छेद 9 हा भागाकार करायचा आहे। मी जरी विचार केला 10 ने इथं भाग जातोय काय, 10 आणि 9 ला कुठल्या समान संख्येने भाग जात नाही, 6 आणि 12 ला कुठल्या समान संख्येने भाग जातोय काय, तर जातोय 6 ने, 6 × 1 = 6 7 × 2 = 12 10 × 1 = 10 अंशांचा गुणाकार अंश या ठिकाणी दिला, छेदामध्ये 2 आणि 9 = 92 = 18 तर या ठिकाणी हा भाग घालवल्यानंतर पुन्हा माझ्या असं लक्षात येतं की 10 ला आणि 18 ला कशांतरी भाग जातोय, कशाने जातोय तर 2 ने जातोय। मी वरती देखील 2 ने भागणार आहे, खाली देखील 2 ने भागणार आहे, 2 × 5 = 10 × 92 = 18 या ठिकाणी 5 छेद 9 असं उत्तर आलेलं आहे। आता हाच गुणाकार मी आणखी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने करू शकतो, 10 छेद 12 × 6 छेद 9 मी फक्त या ठिकाणी इथेच भाग घालवलेला होता। आता बघूया, यांनी या संख्येला 6 ने भाग जातोय, 6 × 1 = 6 7 × 2 = 12 त्याच पद्धतीनं या 2 ने वरती भाग जातोय, म्हणजे या संख्येला 2 ला 2 ने भाग जातोय, याला 2 ने भागलं, 2 × 2 = 2 2 × 5 = 10 आणि या ठिकाणी 5 × 1 = 5 आणि 1 × 9 = 9 म्हणजे 5 छेद 9 जे उत्तर या ठिकाणी आलेलं होतं ते आपण म्हणजे आपल्याला लक्षात येईल की गुणाकारामध्ये अंश व छेद एका संख्येतला अंश आणि छेद याला कुठेही भाग जात असेल तिरकस ते घालवा। आपण प्रथम या अंशाला आणि छेदाला भागलं, 6 ने भाग गेला होता, इथं इथं 2 उरलेलं, इथं 10 होतं, या ठिकाणी अंश आणि छेदामध्ये 10 ला आणि 2 ला 2 ने भाग जात होता, तो घालवला 2 × 2 = 2 × 5 = 10 राहिले 5 × 1 = 5 5 × 1 = 5 6 × 1 = 9 9 तर अशा पद्धतीनं आपण अपूर्णांकांचा गुणाकार करू शकतो। आता याचवरती आधारित शाब्दिक उदाहरणं देखील आपल्याला सोडवावी लागतात, तर ती कशी सोडवायची ते समजून घेऊया। माहिती काय सांगितलेली आहे की सुलोचनाबाईंच्याकडं
42 एकर शेती होती, सुलोचनाबाईंकडे 42 एकर शेती होती, त्यापैकी आपण इथं त्यापैकी म्हणूया, त्यापैकी 2/7 भागात गहू पेरला, तर त्यांनी किती एकरात गहू पेरला व किती एकर शेती शिल्लक राहिली। आता 42 एकरापैकी 2/7 भागामध्ये गहू पेरला आहे, आता 42चा 2/7 म्हणजे किती आपल्याला काढावं लागणार आहे। आता चा म्हणजे काय, तर कशाचा पण चा म्हणजे गुणाकार ही क्रिया असते, म्हणजे 42चा 2/7 भागाकडनं म्हणजे 42 × 2/7 करायचं। आपण पहिल्यांदा गव्हाची शेती काढून घेऊया, गहूचे क्षेत्र म्हणजे आपण, म्हणजे क्षेत्र म्हणजे किती जमीन, किती एकर। आता गहूचे क्षेत्र काढण्यासाठी आपण, आपल्याला माहिती आहे की 2/7 भागामध्ये गहू फेरला आहे, 42 × 2/7। आता हा गुणाकार कसा करायचा, तर 42 हा अंश आहे का छेद आहे हे आपण समजून घ्या, तर 42 हा अंश आहे, ज्यावेळी छेद दिसत नाही त्यावेळी छेद 1 असतो, त्यामुळे मी खालच्या पायरीला पुन्हा लिहून घेतो, 42/1 × 2/7। आता तिरकस भाग कुठं जातो आहे का बघूया, तर 7 42 भाग जातो आहे, 7 × 35 7 × 42, म्हणजे इथं पण 7 भाग जातो आहे, 7 × 1 = 7, आणि इथं पण 7 भाग जातो आहे, 7 × 42। समान संख्येने भाग घालवणं गरजेचं आहे। आता राहिले काय, वरती अंशामध्ये 6 × 2, 6 × 2 = 12, आणि या ठिकाणी 1 × 1 = 1, 1 × 1 = 1 गुणाकार केलेला आहे। 12/1 म्हणजेच 12 एकर मध्ये गहू, म्हणजे पहिल्या प्रश्नात आपल्याला उत्तर मिळालं की किती एकरात गहू पेरला आहे, तर सुलोचनाबाईंनी 12 एकर मध्ये गहू पेरलेला आहे। आता पुढला प्रश्न आहे, किती शेती शिल्लक राहिली। आता आपण याचं उत्तर 42 एकरामधून 12 एकर वजा काढून करून आपण डायरेक्ट सांगू शकतो की बाबा 42मधून 12 गेले, 42 − 12 = 30, 30 एकर शिल्लक राहिलं आपलं, 30 एकर शिल्लक राहिलं। पण समजा जर आपल्याला हे विचारलं नसतं की गहूचे क्षेत्र किती आहे, म्हणजे किती एकरामध्ये गहू पेरला विचारलं नसतं, तुम्हाला फक्त अशी माहिती दिली असती की सुलोचनाबाईंनी 42 एकर शेती होती सुलोचनाबाईंनी, त्यापैकी 2/7 भागात गहू पेरला, आणि त्यांनी त्यांची किती एकर जमीन शिल्लक राहिली, किंवा असं सांगितलं असतं की सुलोचनाबाईंच्याकडे 42 एकर शेती होती, त्यापैकी 2/7 भागात गहू पेरला, आणि उरलेल्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऊस लावलेला आहे, तर ऊस लावलेलं क्षेत्र किती, तर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की 2/7 भागामध्ये गहू आहे, म्हणजे 7 भाग गहू आहे, 7 भाग गहू असतील तर 7 राहिलेत किती, तर 7 भाग ह्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे राहिलेली जमीन ही 5/7 असणार आहे। आता 42 × 5/7 केल्यानंतर उत्तर किती येतं बघूया, 5/7 कसं काढलं पुन्हा एकदा सांगतोय, 7 भागा एकूण क्षेत्र 7, म्हणजे 42 एकरमधलं 7 भागापैकी 2 भाग गहू आहे, 7 गहू, मग 7 राहिला किती, 5, 7 आपलं शिल्लक आहे। आपण ही क्रिया करून बघूया, 42 × 5/7 हा अंश आहे, हा छेद आहे, यांचे या संख्येला 7 भाग होते, 7 × 1 = 7, 7 × 42, आणि या ठिकाणी 6/5 = 30, 1 उरतो, तो 1 नाही लिहिला तरी चालतो, 1 हा छेद व्यवहारामध्ये लिहिला जात नाही, म्हणून इथं 42 × 1 लिहिला नाही, पण तो छेद 1 आहे, त्यामुळे हा अंश झाला, हा छेद येतो, आपण तिरकस भाग, तर आपलं जे 30 एकर उत्तर आलेलं होतं ते अशा पद्धतीने देखील आपण काढू शकतो। तर अशा पद्धतीनं अपूर्णांकांचा गुणाकार करून आपल्याला उत्तर कसं काढायचं हे समजून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा नियम लक्षात घ्या, अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार हा अंशाच्या ठिकाणी लिहायचा, छेदाचा गुणाकार हा छेदाच्या ठिकाणी लिहायचा, अंश व छेदामध्ये कुठल्या समान संख्येनं जर भागता येत असेल तर ते भागायचं, म्हणजे गुणाकार करणं आपल्याला खूप सोपं जातं। तर अशा पद्धतीनं आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे समजून घेतलं। धन्यवाद। आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, अर्थात शोधू कोड, उघडूया बंद कपाडे, पड 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 पंखा येईल, झेप घेऊया गगनी सारे, आकाशातील जमले तारे।